श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अठ्ठावीस फेब्रुवारीला आहे संकष्टी चतुर्थी योगायोग म्हणजे याच दिवशी बुधवार सुद्धा आहे म्हणजे बघा गणपती बाप्पांचे जर आपण काही उपाय हे जर बुधवारी केले तर त्याचे मिळणारे जे फळ आहे तर ते फळ आपल्याला लवकर मिळत असते बुधवार आणि संकष्टी चतुर्थी तर असा हा योगायोग जुळून आलेला आहे माघ महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला एक जास्वंदीचे पान घ्यायचे आहे आणि याचा उपाय आपल्याला करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुमचं स्नान वगैरे करायचं आहे तुमची देवपूजा वगैरे आटोपायची आहे आणि यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची सेपरेट पूजासुद्धा मांडू शकता बाप्पांचीसुद्धा बाप्पांना अभिषेक वगैरे घालून विधिवत आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्त्व असते आपल्या काही इच्छा ह्या जर पूर्ण होत नसतील किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये बाधा येत आहे मनासारखी नोकरी मिळत नाही तरी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय मुले मुली कोणीही करू शकतं लग्न झालेल्या स्त्रिया पुरुषसुद्धा हे उपाय करू शकतात तसेच हा उपाय वृद्ध व्यक्तीसुद्धा करू शकते असं काही नाही की स्त्रीनेच करावा किंवा पुरुषानेच करावा तर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आणि दिवसभरात तुमच्या सोयीने तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहे एक छोटसं लाल कापड लागणार आहे लाल रंगाचं कॉटनचं एक कापड घ्यायचं आहे यानंतर जास्वंदीचं पान घ्यायचं आहे आणि एकवीस दुर्वा सुद्धा लागणार आहेत जास्वंदीचे पान घेताना ते आपल्याला लाल रंगाच्या जास्वंदीचे पान घ्यायचे आहे कारण लाल रंगाचे जास्वंदीचे फूल जे असते तर ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे लाल जास्वंदीचेच पान घ्या तुम्ही पिवळ्या पांढऱ्या जास्वंदीचे पान या उपायासाठी घेऊ नका कारण आपल्याला जर हवे तसे रिझल्ट हवे असतील तर आपल्याला लालच जास्वंदीचे पान घ्यायचे आहे हे पान आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल जरी टाकलं तरीसुद्धा चालेल कारण कधी कधी त्या जास्वंदीच्या झाडाला बऱ्याच व्यक्तींनी हात लावलेले असतात त्यामुळे आपल्याला हे पान जे आहे तर ते स्वच्छ पवित्र करून घ्यायचे आहे यानंतर थोडेसे कुंकू घ्यायचे आहे हे कुंकू आपल्याला ओले करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही एक जास्वंदीच्या पानाचा देठसुद्धा घ्यायचा आहे फक्त हे जे पान आहे हे डेटासह असावे या पानाचा डेट आपल्याला घ्यायचा नाही तर दुसऱ्या पानाचा डेट आपल्याला घ्यायचा आहे किंवा तुम्ही दुर्वाची काडी जरी घेतली तरीसुद्धा चालेल कारण आपल्याला या पानावरती काहीतरी लिहायचं आहे आता या पानावरती काय लिहायचं आहे तर ओल्या कुंकवाचा वापर करून दुर्वाची काडी घेऊन किंवा जास्वंदीच्या पानाची काडी घेऊन त्या काडीच्या सहाय्याने आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिताना ती फक्त आपल्याला एका शब्दामध्ये लिहायची आहे बघा घरात पैसा येत नाही तर तुम्हाला लिहायचं आहे धन किंवा पैसा किंवा आर्थिक स्थैर्य तर असं लिहू शकता नोकरी मिळत नसेल तर नोकरी असे लिहा मनासारखे मार्क्स जर शिक्षणामध्ये मिळत नसतील तर शैक्षणिक प्रगती असं लिहा किंवा प्रमोशन लिहा किंवा आरोग्य संपत्ती समाधान तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला एक ते दोन शब्दामध्ये या पानावरती लिहायची आहे आणि यानंतर तुम्ही ही इच्छा लिहिताना एक काळजी घ्या की इच्छा ही कोणाचंही नुकसान करणारी नसावी कारण चांगल्या इच्छा फक्त गणपती बाप्पा पूर्ण करतात इतरांचं वाईट होणाऱ्या इच्छा बाप्पा कधीही पूर्ण करत नाहीत त्यामुळे इच्छा जी आहे तर ती स्वतःसाठीच असावी इतरांना नुकसान करणारी नसावी यानंतर आपल्याला काय करायचं आहे या पानावरती इच्छा लिहिल्यानंतर तुमच्या ओंजळीमध्ये हे पान घ्यायचं आहे पानाचा जो देट आहे तर तो गणपती बाप्पांकडे येईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे ओंजळीमध्ये पान घ्यायचं आहे आणि यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि प्रार्थनासुद्धा करायची आहे की बाप्पांनी ही इच्छा पूर्ण करावी त्यानंतर लाल कापड जे आहे तर ते गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे हे पान गणपती बाप्पांसमोर ठेवल्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वांची जुडी तयार करायची आहे दुर्वा घेताना त्या त्रिदली अशा निवडायच्या आहेत आणि या दुर्वा सुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत यानंतर या, या एकवीस दुर्वांची जुडी तयार करून ती तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा तर हा मंत्र गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावशाली मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर या ज्या दुर्वा आहेत तर त्या बाप्पांच्या आपल्याला चरणावरती किंवा मस्तकावरती अर्पण करायचे आहेत दुर्वांचे देठ बाप्पांच्या चरणाकडे येतील अशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत आणि ह्या दुर्वा अर्पण करतानासुद्धा आपल्याला म्हणायचं आहे इदम दुर्वादलम ओम गम गणपते नमहा इदम दुर्वादलम ओम गम गणपते नमहा तर असं म्हणून आपल्याला या ज्या दुर्वा आहेत तर त्या बाप्पांच्या चरणावर अर्पण करायच्या आणि थोडा वेळ आपल्याला या काही सेकंद बाप्पांच्या चरणावरती राहू द्यायच्या आणि त्यानंतर आपण ज्या ठिकाणी कपड्यावरती जास्वंदीचं पान ठेवलेलं आहे त्यावरती उचलून या दुर्वा आपल्याला ठेवायच्या आहेत तसेच तुम्हाला जर आर्थिक स्थैर्य हवं असेल म्हणजे पैशासंबंधी तुमची समस्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर यासोबत दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या फूल असलेल्या असाव्यात आणि तुमची जर दुसरी कोणती समस्या असेल तर तुम्ही लवंगा नाही घेतल्या तरीसुद्धा चालतील लवंगांच्या ऐवजी तुम्ही तांदूळ घेऊ शकता किंवा तांदूळ घेतले नाहीत तरीसुद्धा चालेल फक्त जास्वंदीचे आणि दुर्वा पुरेशे आहेत परंतु तुमची पैशासंबंधीच्या समस्या असेल तर दोन लवंग आवरजून घ्या त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि या जास्वंदीच्या पानावरती त्या दोन लवंगासुद्धा आपल्याला ठेवायच्या आहेत आणि याच्या आपल्याला बनवायची आहे ती म्हणजे पोटली तयार करायची आहे जास्वंदीचं पान एकवीस दुर्वा दोन लवंगा ह्या आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळायच्या आहेत आणि आपल्याला त्यानंतर जायचं आहे ते म्हणजे गणेश मंदिरामध्ये गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना हात जोडून नमस्कार करायचा आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एकदा तुमची जी काही इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणावर ही जी तुमची पोटली आहे तर ती तुम्हाला एक मिनिट तेथे चरणावरती ठेवायची आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांना तुमची जी काही इच्छा आहे ती सांगू शकता प्रार्थना करू शकता गणपती बाप्पांचा एखादा मंत्रसुद्धा म्हणू शकता आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांजवळून उचलायची आहे गणेश मंदिराच्या चारही भिंतींना त्याचा स्पर्श करायचा आहे आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पांना नमस्कार करून आपल्याला घरी परत यायचं आहे आणि घरी आल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे तुमच्या तिजोरीमध्ये आणि हा जो उपाय आहे तर तो मग तुम्हाला प्रत्येक संकष्टीला करायचा आहे पुढच्या संकष्टीला तुम्हाला काय करायचं ही जी पोटली आहे तर यातील जे साहित्य आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये विसर्जित करायचं आहे आणि याच कापडाचा वापर करून पुन्हा तुम्हाला नवीन दुर्वा नवीन लवंगा आणि नवीन जास्वंदीचं पान घेऊन हाच उपाय पुन्हा करायचा आहे एखाद्या चतुर्थीला जर काही अडचण आली उपाय करणं शक्य नाही तर तेवढी चतुर्थी स्किप करायची आणि पुढच्या चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही जर या उपायामध्ये सातत्य ठेवलं तर गणपती बाप्पा नक्की चमत्कार करतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या शंभर टक्के बाप्पा पूर्ण करणारच फक्त आपण कोणताही उपाय एकदा केला की लगेचच आपल्याला रिझल्ट मिळेल असं नाही आपले ज्याप्रमाणे कर्म असते तर त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फळसुद्धा मिळत न असते आपण जेवढे जेवढे चांगले कर्म आयुष्यात करू तेवढं आपण हे उपाय केल्याचे जे फळ आहे तर ते आपल्याला लवकर मिळत असते परंतु जर आपण वाईट कर्म केले असेल तर मात्र आपल्याला एखाद्या गोष्टीचे फळ मिळायला उशीर जो आहे तर तोसुद्धा होत असतो त्यामुळे आपल्याला तोपर्यंत संयम ठेवायचा आहे आणि पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने आणि गणपती बाप्पांवरती विश्वास ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा जास्वंदीच्या पानाचा उपाय आहे तुम्ही या उपायामध्ये मी ज्या ठिकाणी लवंगा सांगितलेल्या आहेत तुमची जर इच्छा पैशासंबंधी सोडून किंवा आर्थिक समस्या सोडून दुसरी इच्छा असेल तर लवंगांच्या ऐवजी तुम्ही पाच ते सात तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि या जास्वंदीच्या पानासोबत ते तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत तर असा हा उपाय आहे नक्की तुम्ही हा उपाय संकष्टीला करू शकता नक्कीच तुमच्या बाप्पा इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करतील